36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी रुग्णालय नाशिक हे आजपर्यंत आसपासच्या परिसरामध्ये गेल्या 15 वर्षांपासून अविरत सेवा देत आहे। श्री गुरुजी रुग्णालयात कॅन्सर, मेंदूविकार, डायलिसिस, अस्थियोग अशा अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांवर अद्ययावत सेवा देत आहेत। रुग्णालयामध्ये वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोहर शिंदे हे मागील 4 वर्षांपासून रुग्णांना आत्मीयतेने सेवा देत आहेत। रुग्णालयामध्ये वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोहर शिंदे श्री गुरुजी रुग्णालयाची रुग्णांप्रती आत्मीयतेची सेवा बघून पुणे येथील रंभा फिलांथ्रोफी फाउंडेशनने मागील वर्षी सप्टेंबर 2023 पासून या ठिकाणी हृदयरोग विभाग स्थापनेसाठी श्रीमती रमागौरी रतिलाल दामाणी कार्डिया केअर सेंटर सुरू करून हृदयरोग रुग्णांसाठी मदत केली आणि त्यांच्या या मदतीमुळे डॉक्टर मनोहर शिंदे आणि हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर किरण कुरकुरे यांच्या मदतीनं वर्षभरामध्ये 600 रुग्णांवर एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, विशेषतः हार्टअटॅकसाठी इमर्जन्सी आणि लहान मुलांसाठी दुर्बिणीद्वारे पिनहोल, बिन टाक्यांची प्रोसिजर, शस्त्रक्रिया, बायपास होल बदलण्याची शस्त्रक्रिया आणि संलग्न उपचार हे यशस्वीरित्या केले आहेत। मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी श्रीमती रमागौरी रतिलाल दामाणी कार्डिया केअर सेंटरला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे श्री गुरुजी रुग्णालय पार्किंग परिसर गंगापूर रोड नाशिक येथे श्री गुरुजी रुग्णालयाच्या या सेवेसाठी वर्षपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं असून सोहळ्यासाठी रंभा फिलांथ्रोपी फाउंडेशननं व्यवस्थापक विश्वस्त एशक दामिनी आणि श्री सत्य साईसेवा संघटन भारत या संस्थेचे सेंट्रल झोन प्रेसिडेंट CA भारत जवळ तसेच कोसो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या विषयीची पत्रकार परिषद नुकतीच श्री गुरुजी रुग्णालय गंगापूर रोड येथे संपन्न झाली असून मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी नाशिककरांनी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावं असं आवाहन मकरंद धर्माधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केलं। आणि हे मी जवळजवळ 40-45 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केले, म्हणजे नाशिकमध्ये मोठमोठ्या कंपन्यात काम केले, पण आपल्याला समाजानं खूप दिलंय, आता आपण काहीतरी समाजाला द्यायला पाहिजे म्हणून मी इथं सोशल वर्क म्हणून काम करतोय। आणि हे ही संस्था मोठी कशी व्हावी, यांना डोनर्स कसे मिळावे, लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवावं यासाठी मी काम करत असतो। आणि माझ्या दृष्टीने हे जे बाकीचे डॉक्टर आहेत हे खूप 20-25 वर्ष माझ्यापेक्षा तरुण आहेत, लहान आहेत, त्यांना कसा गायडन्स करावा आपल्या अनुभवाचा यासाठी मी इथं काम करतो। आता प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण म्हणजे हे जे कार्डियाक युनिट आहे हे 1 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे, त्याचा आता 22 तारखेला कार्यक्रम आहे आणि ह्या 1 वर्षामध्ये डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर कुरकुरे यांनी किती चांगल्या प्रकारे काम केलंय हे समाजापर्यंत पोहोचावं। तसंच आपल्याकडं आता सरकारी योजनाचा फायदाही मिळतो आहे, तो सगळ्यापर्यंत पोहोचावा म्हणजे जास्तीत जास्त पेशंट रुग्णालयात यावेत आणि त्यांचा खर्च न होता, स्वतःचा खर्च न होता सरकारी योजनेचा फायदा मिळून त्यांना सेवा मिळावी यासाठी आहे म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आज आपण बोलवली। 4:30 रुग्णालय परिसरामध्ये आपण एक कार्यक्रम आयोजित केला आहे, रंभा फिलांथ्रोपी फाउंडेशन म्हणून जी सामाजिक मोठी संस्था आहे ज्यांनी वेळोवेळी आपल्या रुग्णालयाला मदत केली आणि हे कार्डियाक युनिट उभं करण्यामध्ये त्यांचं मोठा त्यांचं भरीव योगदान आहे। त्यांच्यासोबत आपण हा कार्यक्रम रुग्णालयाच्या परिसरात आयोजित करीत आहोत आणि हा 4:30 असणार आहे। यानिमित्त एशक दमाणी हे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत रंभा चॅरिटेबल फाउंडेशनचे, फिलांथ्रोपी फाउंडेशनचे, ते या कार्यक्रमासाठी असणार आहेत। सोबत श्री गौरव गुप्ता, कोसो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक मोठी कंपनी आहे नाशिकमधील, त्याचे पण आपले व्यवस्थापक संचालक आहेत, ते प्रमुख पाहुण्यामध्ये म्हणून आपल्या रुग्णालयामध्ये उपस्थित असणार आहेत। श्री CA भारत झंवर हे सेंट्रल झोन प्रेसिडेंट आहेत सत्यसाई सेवा संघटनचे, ते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पण रुग्णालयामध्ये येणार आहेत। या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यावं यासाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी जरूर यावं आणि रुग्णालयाच्या या काही सुविधा आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्या, गरजू लोकांना याचा लाभ होईल असा आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी माझी
सरांना विनंती आहे. धन्यवाद. न्यूज जीनेन महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशी मुलतानी, नाशिक.